इतक्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल आणि सूर्यप्रकाशचा फटका मंगेशच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल. अगदी स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या अगदी बाहेर 4 रन चौकार आहे. पाहुणे मौका हा मारला चौका. ईशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य सुरेश भाऊ गुले यांचा सनसनीत चौका. संतोष कोकणे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आहे, गोलंदाजी मार्गावरती आहे. मंगेशसाठी यावेळेस मात्र मंगेशला असे चेंडू टाकले की त्याचा खरपूस समाचार घेणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार खेळणार. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार. 279 वा षटकार आपण जो पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आहे. एक संघाची धावसंख्या 27 धावा आहेत, बिनबाद 27 धावा आहेत. परत एकदा बॅक टू बॅक त्याच ठिकाणी चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकाचे रन. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार. पहा मंगेश पडगमकर तुम्ही मैदानावरती पाहताय आणि मी बघाशीच या ठिकाणी आपण विषय घेतला होता अंबेगाव तालुक्यातील असणार सामना झाला होता ताय झाला होता पण कंपल्सरी चेस असल्यामुळे हो फुल टॉस. चेंडू पोहोचला कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती न 4 रन चौकार. पाहुणे मौका हा मारला चौका. ईशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य सुरेश भाऊ गुले यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय, चौकाराची रोपण आपल्याला एक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 53 धावा, अर्धशतक संघाचं पूर्ण होतं पाहिलीमध्ये. परत एकदा बॅक टू बॅक यावेळेस मात्र चेंडू पोहोचेल लॉंग ऑफला. स्वप्नील शेट पोंडे पॅव्हिलियनच्या पलीकडे चेंडू खेळला षटकार चेहरा. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट. पहा मंगेश पडघमकर बद्दल आपण चर्चा करत होतो, तो पहिल्या षटकापासून आयकॉनच्या तोडीतली फलंदाजी करत होता आणि आता आयकॉन बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं संघावरती कुठेतरी दडपण येईल पण 59 लॉस ऑफ विकेट. या दरम्यान परत एकदा मंगेशच्या बॅट मधून मात्र चेंडू पोहोचेल काऊ कॉर्नरला. शिवरायांची तरफची तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार. पहा मंगेश तुम्ही मैदानावरती पाहताय, कदाचित मैदानाच्या बाहेरच तो सेट होऊन आलाय आणि पहिले गोलंदाज तयार. परत एकदा संतोष टू मंगेश. लो फुल टॉस परंतु चेंडू पोहोचला झाल्या दरम्यान अगदी पॉइंट आणि कव्हरच्या बरोबर चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर फरार चौका. पाहुणे मौका हा मारला चौका. ईशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य सुरेश भाऊ गुले यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय, चौकाराची रुपये धापालक वाढला. 4 षटक संपली, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालकावरती धावसंख्या 70 धावा 1 आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळाली 22 रुपये. हा चेंडू फुल टॉस आणि मंगेश पडघमकरला फुल टॉस चेंडू म्हटल्यावर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मैदानात उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा. हा षटकार फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकात मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत करूया. परत एकदा खणखणग्याचा षटकार आहे. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत. धावफलकावरती जर आपण पाहिलं 83 धावा मंगेश पडघमकर साठी एकदा जोरदार धाड्या, अर्धशतक मैदानावरती पूर्ण करतोय. 51 धावा नाबा थ्री कॅप्टन लाखोपटचा तिसरा, लाखोपटचा तिसरा षटकार. फटका असा ध्वधार झणझणीत षटकार. कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार.
आती की चाल बाज की नजर बाजीराव की तलवार और मंगेश की बैट के कभी संदेह नहीं करना कभी जे मार्गस्थ है गोलंदाज अजय बोहरे हा चेंडू हेलिकॉप्टर आणि हे हेलिकॉप्टर थेट सीमारेषेच्या बाहेर लँड होते आणि हा षटकार ध्वधार जनजनित षटकार कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा दणदणीत षटकार पाचवे षटक संपले 97 धावा धावपळकरती पूर्ण होतो मैदानात वातावरण तापलं गेले कारण हा चषक तुम्ही पाहता एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे पहा हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मंगेश पडघमकर क्लास दाखवतोय दर्जा दाखवतोय सक्सेसफुल पॉवरफुल षटकार 6 धावा ध्वधार जनजनित षटकार कुणाल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य रवींद्र उर्फ पिंटू शेट थोरात यांचा पहा 115 धाव फलकावरती धावा आहेत पहा या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय सुशांत दादा जाधव असतील सुजित